कोरोना विषाणू संदर्भात खबरदारी आणि उपाययोजना दळणवळणातील प्रमुख घटकांद्वारे प्रभावीपणे राबविण्याकामी कोपरगाव बस आगाराच्या चालक वाहक आणि कर्मचाऱ्यांना कोपरगाव बस आगार येथे नुकतेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ EBJ अब्दुल कलाम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ गायत्री कांडेकर यांनी बस कर्मचाऱ्यांना सर्व माहिती समजावून सांगितली. सर्वांनी प्राथमिक खबरदारी म्हणून तोंडाला हात रुमाल बांधणे आणि नियमितपणे हात स्वच्छ धुण्याच्या सूचना केल्या आहे. तसेच रुमालाचे वापर कसे करावे तसेच हात धुण्याची पद्धत यावर मार्गदर्शन केले. यावेळी आगार प्रमुख अभिजित चौधरी, स्वच्छता दूत सुशांत घोडके, ST कामगार सेनेचे भरत मोरे, आरोग्य केंद्राच्या SS जोशी अमोल बनकर, आरोग्य सेविका SS बनसोडे, VB गायकवाड, आरोग्य सेवक PR दवणे, उज्ज्वला कुटे यांच्यासह चालक वाहक आणि बस आगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना माहीत आहे की सध्या चीनमधून जो कोरोना व्हायरस सगळ्या ठिकाणी पसरला आहे, आज जवळपास 95 आपले देश या कोरोनाने बाधित झाले आहे. पण विशेषतः ह्या ST महामंडळाचं हे म्हणजे की ह्या लोकांचा, म्हणजे जे कंडक्टर आहे, ड्रायव्हर आहे किंवा इथलं जे व्यवस्थापन जे आहेत कर्मचारी, यांचा रोज कितीतरी लोकांशी संबंध येतो की जे लोक बाहेरच्या राज्यातून आलेले असतात, बाहेरच्या गावातून आलेले असतात. त्यामुळे ह्या लोकांना सर्वप्रथम या आजाराची माहिती देणं सर्वात उपयुक्त आहे, सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज मी आपल्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मी आमचं नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव यांच्यातर्फे ह्या सर्व लोकांना आज प्रशिक्षण इथे दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की स्वतःची काळजी घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच हा संसर्ग लोकांमध्ये पसरू नये हेही इतकं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज ज्या सूचना मी दिलेल्या आहे इथे सर्वांनी इथे पाळण्याचा 100% प्रयत्न करावा. जी परिस्थिती चीनमध्ये इटलीमध्ये झाली आहे ती आपल्या भारतामध्ये कदापिही होऊ नये यासाठी सर्वांनी तळमळीने प्रयत्न करावा, एवढंच मी सर्वांना सांगू इच्छिते. गाव तालुक्यातील जनतेचं आरोग्य अबाधित राहावं या कोरोना आजार हा याचं प्रभावीपणे जे निर्मूलन भारत सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि हे निर्मूलन करताना नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन व्हावं हा या मागचा प्रमुख हेतू आहे. वैद्यकीय अधिकारी याबाबत खूप प्रयत्नशील आहे. असं करताना जी आपण तरंगती लोकसंख्या म्हणतो, जेणेकरून जी दळणवळणाची साधनं आहे या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांचा संपर्क येतो, अशा ठिकाणी जाऊन आम्ही त्या लोकांना कमीत कमी शब्दामध्ये आणि प्रभावीपणे कसं काय मार्गदर्शन करता येईल याचे आमचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. आणि या माध्यमातून आम्हाला इथल्या सर्व मीडियाचंही चांगलं